सुमारे 1992-93 या काळातील ही घटना असावी. माझा मावस भाऊ मुकुंद बेहरे हा स्वामी संप्रदायातीलच एक दिवस माझ्याकडे आला आणि म्हणाला, उद्या गुरुवार आहे, स्वारगेटजवळ श्री साईबाबा मंदिर आहे, तिथे काही जण म्हणजे अध्यात्मातील श्रेष्ठी येणार आहेत, परंतु हे सर्व जवळपास 70 वयोमानाचे आहेत, ते तुझ्या घरी येऊ शकणार नाहीत आणि माझीच फार इच्छा आहे की तू त्यांना श्री साईबाबांच्या मंदिरातच श्री स्वामींची मूर्ती द्यावीस, तसे करशील का? मी त्यास हो म्हणालो, कारण वयोवृद्ध किंवा अपंग भक्त असतील तर त्यांना मी त्यांच्या घरी जाऊन स्वामींची मूर्ती देतो. दुसऱ्या दिवशी दुपारी 11 वाजता मी साईबाबा मंदिरात गेलो. मुकुंद बेहरे यांनी सर्वांची ओळख करून दिली. तेथे 3 जण होते, त्यांना मूर्ती मी देऊन टाकली. बरोबर जाताना 4 मूर्ती नेल्या होत्या, 1 शिल्लक होती. म्हणून मुकुंदाने सांगितले की तुझ्याजवळची 1 मूर्ती आहे, ती तू श्री अरुण फडणवीस हे स्वामी भक्त व मोठे चित्रकार आहेत, त्यांना देशील का? मी हो म्हणून माझ्या पद्धतीने स्वामींना श्री फडणवीस यांच्या हातात सोपवले. त्यांनी ती मूर्ती बघितली आणि लगेचच मोठ्याने म्हणाले, अरे मला ही मूर्ती कशाला, बाहेर त्या बसलेल्या भडवाला द्या. आणि असे बोलून ते तरातरा चालत गेटपाशी जाण्यास निघाले. जाता जाता मी त्यांना म्हणालो, ही मूर्ती तुमच्याजवळ ठेवा, तुम्हाला ज्यास ही मूर्ती द्यावायची आहे त्यास मी स्वतः आणून देईन. पण ते माझे न ऐकता पुढे गेले. गेटपाशी एक माणूस निळा शर्ट व धोतर घातलेला पण कृश तब्येतीचा धोतरात माळ घेऊन जप करीत होता. त्या माणसाला श्री फडणवीस म्हणाले, हे गेरे भडव्या. त्या सरशी त्या माणसाने धोतराचा सोगा पुढे केला आणि फडणवीस यांनी स्वामींना बॉक्समध्ये मूर्ती होती त्यांच्या धोतरात फेकले. त्या माणसाला आनंद झाला. मी तेथेच स्वामींना म्हणालो, स्वामी या गृहस्थाने तुम्हाला फेकले आहे, तुम्हीच ह्याच्याकडे बघून घ्या. आणि रागारागाने मी घरी निघून आलो. या गोष्टीला सुमारे 2-1 वर्ष झाली. माझे घरात मुख्य दरवाजासमोर स्वामींचा फोटो मला हवा होता, कारण दरवाजातून बाहेर जाताना किंवा येताना प्रथम स्वामी दिसले पाहिजेत. ही इच्छा बंगला बांधल्यापासूनच होती, पण योग येत नव्हता. पण एक दिवस माझ्या घरात आनंद मंडळाचा मी सेक्रेटरी होतो, त्यामुळे घरामध्ये मीटिंग बोलावली होती. त्यात एक सदस्य श्री सहसा गोडबोली आनंदनगरमध्येच राहतात, त्यांच्याजवळ तुमचे फोटोविषयी बोललो. त्याच वेळेस ते म्हणाले, माझा एक भाचा आहे, तो छानपैकी स्वामींचे फोटो काढतो. वेळ ठरवता ठरवता 2 महिने गेले व नंतर आम्ही त्यांच्या भाच्याकडे गेलो. मी त्या व्यक्तीस बघितले व श्री गोडबोले यांनी ओळख करून देण्याचे अगोदरच त्या गृहस्थांना विचारले. साईबाबांच्या मंदिरात मूर्ती फेकण्याचा प्रकार झाला ते तुम्हीच का? कारण 2 वर्षात त्यांचे आडनाव मी विसरलो होतो, पण व्यक्ती लक्षात राहिली होती. त्यांनी हो म्हणून सांगितले आणि तुम्ही श्री भाटे का असे विचारले. मी हो म्हणताच त्यांनी माझे पाय पकडले व माझी चूक झाली असे म्हणाले. क्षमा करणारा मी नाही, स्वामींचे पाय धरा असे सांगून तुम्हास 2 मूर्ती हव्या आहेत ना असे विचारले. त्यांचे मनातील विचार मी बोलल्यामुळे माझ्याकडे ते बघतच राहिले. थोड्या दिवसांनी श्री फडणवीस माझे घरी येऊन स्वामींना घरी येऊन गेले व नंतर गुरुवारी मी त्यांना पेंटिंग हॉलमध्ये जाऊन त्यांना तेथे ठेवण्याकरिता मूर्ती दिली आणि त्यांना सांगितले, स्वामींची पूजा करा आणि नाक घासून सांगा, माझे चुकले, मला क्षमा करा आणि नंतर कामाला लागा. माझी फार मोठी चूक झाली म्हणून स्वामींनी मला फार मोठी शिक्षा दिली असे फडणवीस सांगत होते. मी खुलासा विचारल्या श्री फडणवीसांनी सांगितले की मला अक्कलकोट संस्थान यांच्याकडून स्वामींनी जिवंत असतानाचे जे चमत्कार केले ते चित्ररूपाने स्वामी भक्तांना पायावश मिळावेत म्हणून 6 लाख रुपयांची ऑर्डर मिळाली होती. परंतु स्वामींना फेकण्याच्या दिवसापासून मला स्वामींचा चेहराच काढण्यास जमत नाही. याला 2 वर्ष झाली आणि आश्चर्य म्हणजे जो माणूस बोलता बोलता 1 मिनिटात स्वामींचा मुखवटा काढत होता त्यास 2 वर्षात स्वामींचा चेहरा जमत नव्हता. पण चुकीची कबुली दिली आणि ती 6 लाख रुपयांची अक्कलकोट संस्थानाची ऑर्डर फक्त पुढील 6 महिन्यात पूर्ण झाली. हे ऐकल्यावर मी स्वामींपुढे नतमस्तक झालो. श्री फडणवीस यांना परत मूर्ती दिल्यानंतर सुमारे 2 वर्षांनी अक्कलकोट संस्थानचे विश्वस्त श्री सुभाष शिंदे माझ्या घरी आले होते. बोलता बोलता मी श्री फडणवीसांचा मूर्ती किस्सा त्यांना सांगितला आणि श्री शिंदे यांनी मला एक आश्चर्याचा धक्का दिला. ते म्हणाले, श्री फडणवीसांची
स्वामींची मूर्ती ज्या माणसाच्या धोतरात फेकली त्या माणसाविषयी तुम्हाला काही माहीत आहे का? मी नाही म्हणालो. पण श्री शिंदे म्हणाले, मी त्या माणसाविषयी तुम्हाला सांगतो, म्हणजे फडणवीसांबद्दल तुम्हाला आलेला राग व तुमची उदासीनता निघून जाईल. श्री शिंदे सांगू लागले की तो धोतरात स्वामींना झेललेला माणूस नगर रोडवरील वडगाव शेरी येथे झोपडपट्टीत राहत होता. त्याचे लग्नकार्य झालेले नव्हते, तसेच त्याला कोणीच नातेवाईक नव्हते. आजूबाजूचे झोपडपट्टीतील रहिवासी हेच त्याचे नातेवाईक. त्या माणसाला फुफ्फुसाचा कॅन्सर झाला होता. ससूनमध्ये त्याच्यावर उपचार चालू होते, पण त्याचा आजार फार. डॉक्टरांनी त्या माणसाच्या शेजाऱ्यांना बोलून सांगितले की ह्या पेशंटला तू घेऊन जा, ह्याच्यावर कोणत्याच ट्रीटमेंटचा उपयोग होणार नाही, तो जास्तीत जास्त 48 तास जगू शकेल. त्यामुळे त्या माणसाच्या शेजाऱ्यांनी त्याला रात्रीच घरी आणले आणि दुसऱ्या दिवशी त्या माणसाच्या शेजाऱ्यांनी आंघोळीला गरम पाणी व जेवणाचे ताट भरून त्याच्या झोपडीत ठेवले व आंघोळ करून जेवून घे, आम्ही संध्याकाळी परत येतो असे सांगून सर्वजण कामावर गेले. कारण त्या सर्वांची रोजची मजुरी होती, हातावरचे पोट होते. तो माणूस सर्व सोबती कामावर गेल्यावर आंघोळी करून तडक पायी पायी स्वारगेट येथील साईबाबांच्या मंदिरात आला होता. आणि त्यावेळेस श्री फडणवीसांनी त्यांच्या धोतरात फेकलेली स्वामींची मूर्ती त्याला मिळाली. ती घेऊन तो घरी आला आणि रोज त्याची पूजा करून जप करीत होता. आणि आश्चर्य म्हणजे तो माणूस 48 तास नव्हे तर तब्बल 10 महिने जिवंत होता. तेव्हा श्री शिंदे मला म्हणाले, भाट्टे, तुम्ही नाराज होऊ नका. तुम्ही दिलेल्या मूर्तीमुळे त्याचे मरण स्वामींनी पुढे ढकलले. हे ऐकल्यावर अनातूनही माझे हात स्वामींना जोडले गेले व तोंडातून शब्द आले, धन्य ते स्वामी आणि त्यांच्या लीला. इतका सुंदर अनुभव मी आजपर्यंत मित्रांनो वाचला नाही आहे. माझ्या अंगाला काटा येतो आहे आणि डोळ्यात पाणी आहे. तर असेच छान छान अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला श्री स्वामी समर्थ अनुभव प्रचिती या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.